नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी एंडोफिल इंडस्ट्रीचा प्रतिनिधी विशाल शेंडगे आपले सहर्ष स्वागत करत आहोत. आज आपण आलेलो आहोत विरगाव तालुका अकोले डिस्ट्रिक्ट अहमदनगरमध्ये. येथे आपण एक चिलीचा प्लॉट बघत आहात. एक याच्यावरती एक लाल कोळीचं इन्फेस्टेशन खूप चांगल्या प्रकारे आपल्याला म्हणजे 100% लाल कोळीचं इन्फेस्टेशन आपल्याला दिसून येत होतं. परंतु आमचा एक एंडोफिल इंडस्ट्रीचा अपकमिंग प्रोडक्ट म्हणजे एक सिझमाईट जो की ॲक्रेसाईड आहे, म्हणजे जो एका लाल कोळीच्या अंड्यावरती पण काम करतो आणि आपल्या लाल कोळीच्या अडल्टवरती आणि कोळीच्या पूर्ण म्हणजे प्रत्येक स्टेजवरती काम करताना आपल्याला दिसून येत आहे. तर या स्टेजवरती आम्ही शेतकरी विनायक शेळके यांच्या मदतीनं ह्या स्टे प्लॉटवरती आम्ही एक ट्रायल कंडक्ट केलेला होता सिझमाईटचा. या प्लॉट एक शेडनेटमध्ये असून ह्या प्लॉटवरती एक लाल कोळीचं इन्फेस्टेशन खूप जास्त दिसून येत होतं. त्याच्यामुळे आम्ही जवळपास एक पूर्ण प्लॉटला फक्त एक साईडच्या चार रोज सोडून पूर्ण प्लॉटला आम्ही डेमॉन्स्ट्रेशन दिलेलं होतं. तर आपण प्रत्यक्ष शेतकरी म्हणजेच आपले विनायक शेळके यांना नमस्कार काका. नमस्कार. एक तुमची थोडक्यात ओळख करून द्या आणि आपली प्लॉटची लागवड आणि व्हरायटी आणि म्हणजे प्लॉट कशा कंडिशनमध्ये होता आणि आता आपण कशा कंडिशनमध्ये त्याला बघतोय याची एक थोडक्यात माहिती द्या. नमस्कार, मी विनायक शेळके. माझी या प्लॉटची लागवड साधारणतः ऑगस्ट एंडिंगची लागवड आहे आणि मी ही पॅलेडियन जातीची सिजेंटा कंपनीची व्हरायटी निवडलेली आहे. मला माझ्या प्लॉटवरती 2 महिन्यापासून एक लाल कोळी आणि पिवळा कोळीचा खूप भयंकर असा त्रास या ठिकाणी उद्भवला होता. तर आपल्या इंडोफिल कंपनीचं सिझमाईट हे औषध आपण ट्रायलसाठी कंपनीनं आपल्याकडे रेकमेंड केलं आणि ते आपण वापरल्यानंतर आपल्याला त्या औषधापासून जवळपास माझ्या मते 100% बाधित प्लॉटवरती मला 80% कव्हरेज हे चांगलं उत्तमरित्या मिळालेलं आहे. आणि ह्या प्रॉडक्ट्सनं अंडी आणि सर्व काही म्हणजे कोळीवर्गीय जे कीटक असतील त्यांचा माझ्या प्लॉटवरती 80% कंट्रोलिंग मला मिळून दिला, त्याबद्दल मी कंपनीचं धन्यवाद मानतो आणि शेतकरी बांधवांनी पण याचा विचार नक्कीच करावा. धन्यवाद काका. आम एंडोफिल नक्कीच तुम्हाला इथून पुढे म्हणजे मदत करेल. आपलं जे सिझमाईट आहे एंडोफिलचं प्रोडक्ट हे महाराष्ट्रामध्ये 2021 अवेलेबल होणार आहे. तर त्याचे खूप चांगल्या प्रकारे आपल्याला रिझल्ट दिसून येत आहेत. तर इथं पण ह्याच प्लॉटवरती आम्ही ट्रायल घेतलेला होता. तर अगोदर एक म्हणजे प्रत्येक पानावरती आपल्याला खूप सारे माईट्स दिसून येत होते. एक ॲव्हरेज पकडलं तर 20-25 माईट्स आपल्याला दिसून येत होते. परंतु आपण आता बघू शकता की पानाची फ्रेशनेस आणि विशेष म्हणजे जे शेंडा आहे तो चांगल्या प्रकारे फेकण्याचं काम झाडांनी केलेलं आहे आणि ग्रीनरी वगैरे चांगली आलेली आहे आपल्याला. आणि आपण आता एक पुढच्या प्लॉटमध्ये जाऊ. तर आता आपण सिझमाईट म्हणजेच जे आपलं एंडोफिलचं ॲक्रेसाईड आहे ते न वापरलेलं प्लॉट आपण बघणार आहोत. तर आपण या ज्या चार रोप आहात तिथे आपण ते सिझमाईट आहे ते वापरलेलं नाही, ते आपण तसंच ठेवलं होतं. म्हणजे आपल्याला एक कम्पेअर करायचं होतं की दोघांमध्ये कशाप्रकारे आपल्याला डिफरन्स दिसून येत आहे. तर आपण पानाच्या मागच्या साईडला बघू शकता की खूप सारे आपल्याला माईट्स दिसून येत आहे आणि एक खूप पिवळ्या कलरचे पानं आपल्याला दिसून येत आहे. कारण त्याच्यामधले झाडावरती आपण बघू शकता की एक जे क्लोरोफिल पिगमेंट आहे ते पूर्णपणे एक माईट्सने ओढून घेतलेलं आहे. आणि पाठीमागच्या साईडनी जर इन्फेस्टेशन बघितलं तर खूप सारे माईट्स आपल्याला दिसत आहे. अशाच प्रकारचे माईट्स तिकडच्या प्लॉटवरही पण होते, पण इकडं आपल्याला एक खूप म्हणजे तिकडच्या प्लॉटवरती आपल्याला एक खूप चांगल्या प्रकारे कव्हरेज दिसून आलेलं आहे. पण जिथं आपण वापरलेलं नव्हतं तिथं आपण बघू शकता की प्लॉटची सध्याची कंडिशन कशा प्रकारे आहे. तर खूप चांगल्या प्रकारे आपल्याला एक जे एंडोफिल इंडस्ट्रीचं जे सिझमाईट प्रोडक्ट येणार आहे त्याचा आपल्याला खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट दिसून येत आहे. तर शेतकरी सर्व शेतकरी बांधवांना मी विनंती करेल की जे मार्चनंतर जे आपलं प्रोडक्ट येणार आहे मार्केटमध्ये तर त्याला एकदा तरी नक्की वापरून पाहा. धन्यवाद.